सुरुवात करीत आहोत आजच्या नियोजित भक्तीसोबतच. आजचा झावळ्याचा रविवार परमेश्वर देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. आमचा पूर्वज दाविद ह्याचे येणारे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना. प्रार्थना करूया. सेनाधीश प्रभू, लहान बालक, तान्नी बालक यांच्या मुखाने तू आपली स्तुती करवून घेतोस. आज आम्ही आमच्या संपूर्ण मंडळीसोबत गायलेली गीतं, काढलेली प्रभात फेरी व दिलेल्या घोषणा प्रभू नक्कीच आनंदाच्या आणि आशीर्वादाच्या मंडळीसाठी झालेल्या आहेत. प्रभू यरुश्लेमेमध्ये विशेषतः आपल्या मरणाकडे, वधस्तंभावरील महान बलिदानाकडे तू जात असताना आजचा हा दिवस आम्हासाठी फार विशेष असा आहे. आम्ही आमच्या संपूर्ण मनाने, जीवाने आणि अंतकरणाने तुझ्यावर प्रीती करीत तुझ्या चरणी येतो आणि आजच्या रविवारच्या उपासनेमध्ये तुझं सहाय्य आम्ही मागतो. क्वायरच्या द्वारे, तरुण संघाच्या द्वारे जी गीतं या ठिकाणी गायली जात आहेत प्रभू, त्याद्वारे तुझं गौरव हो, तुझी आराधना हो आणि प्रभू तू उंचविला जा. यासोबतच जे या ठिकाणी केलं जाईल त्यामध्ये तू उपस्थित हो आजच्या सभेचं चालकपण, त्याचप्रमाणे तुझ्या प्रिय दासाकडून आजचं येणारं पवित्र वचन आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाचं होऊ दे. सारा आदर, मान, महिमा आणि गौरव प्रभू तुला आम्ही अर्पण करतो आणि आजच्या या भक्तीला तुझ्या हाती समर्पित होतो. आम्हाला सहाय्य कर. जे प्रियजन येण्याच्या मार्गावर आहेत त्यांना सुखरूप तुझ्या मंदिरी आणून तुझा आशीर्वाद दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण सुरुवात करीत असताना गीत गायनाच्या द्वारे परमेश्वराला धन्यवाद देऊ. पुढील वेळ क्वायर आणि तरुण संघ हे घेतील. हॅलो. हॅलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. यावेळेस आपण स्तुती आराधनेकडे जाऊ. त्याआधी आपण घोषणा देणार आहोत. सर्व प्रभूचा जय जयकार आज आपण करणार आहोत. होसाना होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा, प्रभूच्या नावाने येणारा राजा. बोलो बोलो येशू मसीह की. बोलो बोलो येशू मसीह की. या आपण प्रभूचं गौरव करूया. विजय संजय संगीत नंबर 268 यावेळेस आपण गाणार आहोत. Thank you.
एक गीत अपने आवाज गाऊया विजय संजय संगीत गीत नंबर 2 परम पिता की हम स्तुति गाएं वही है जो बचा बचाता है विजय संजय संगीत नंबर 187
प्रभुला संबंधित आपण आपल्या जागेवर उभे राहू. विजय संगीत गीत नंबर 187 होसाना होसाना शिंगरावरच्या राजाला. Oh,
आणखी एक एक गीत आपण गाणार आहोत विजय संजय संगीत नंबर 185 वरते प्रभूच्या भोवती हजारो लेकर हर्षाने उभी राहती गाती सुस्वर स्वर सुंदर गीत आपण भक्ती मध्ये पुढे जाणार आहोत विजय संजय संगीत नंबर 278 देखो देखो कोई आ रहा है कैसा जलवा मसीह आ रहा है आंखें अपनी उठाकर तो देखो कैसे शांत से मसीह आ रहा है
स्वागत करणार आहोत. देखो देखो
धन्यवादित या गीतांच्या द्वारे आमच्या स्वर्गीय पित्याचं गुणगौरव करीत आम्ही भक्तीमध्ये पुढे जाऊया. आजच्या रविवारच्या उपासनेत स्तोत्रसंहितेचं वाचन करण्यासाठी स्तोत्रसंहिता 32 साम नंबर 32 आपण काढू. स्तोत्रसंहिता 32 जर सर्वांना मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहू. आळीपाळीने आपण हे स्तोत्र वाचणार आहोत. पहिलं वचन मी वाचेन आणि दुसरं वचन स्तोत्रसंहिता 32 यामध्ये क्षमेची थोरवी सांगितलेली आहे. प्रभूच्या गौरवासाठी सुरुवात करूया. दाविदाचे मस्किल म्हणजे बोधपर स्तोत्र. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. अकरावं वचन एकत्र वाचू. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देवजो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळीस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. आपण बसूया. आमच्या नित्याच्या प्रार्थना विनंत्या प्रभूसमोर आम्ही मांडत असताना परमेश्वराला धन्यवाद असो, कारण की आजचा पाम संडे किंवा झावळ्याचा रविवार हा बघण्याची परमेश्वराने आम्हाला कृपा दिली. सकाळी प्रभात फेरीमध्ये फिरत असताना एक गोष्ट प्रखर्षाने जाणवली की गेल्या वर्षी या दिवसांमध्ये परिस्थिती काय होती, परंतु आमचा देवबाप परिस्थिती काळ वेळ बदलणारा परमेश्वर आहे. दुःखाच्या सावटातून त्याने आम्हाला सावरलं आणि आनंदाचा गजर करण्यासाठी हे एक वर्ष दिलेलं आहे. विशेषतः आजच्या दिवसासाठी आम्ही परमेश्वराला आभार मानूया, धन्यवाद देऊया. SAM सर्व कारभारासाठी आमच्या परमेश्वर पित्याकडे विशेष सहाय्य मागूया. सर्व पदाधिकारी वर्ग यासोबतच विविध युनिटमध्ये सेवा करणारे आपले सर्व प्रियजन, वेगवेगळ्या आपल्या ज्या मंडळ्या आहेत, मंडळांमध्ये होत असलेले कार्यक्रम आणि विशेषतः या आठवड्यामध्ये आपण दुःखसहन सप्ताह साजरा करणार आहोत. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील उद्गारलेल्या 7 मौलवान अशा शब्दांवरती आपण मननचिंतनसुद्धा करणार आहोत आणि येणाऱ्या रविवारी आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा आनंदाने करणार आहोत.
हे सगळं करीत असताना आठवडाभरामध्ये आपले जे कार्यक्रम होणार आहे त्यासाठी प्रभूचं सहाय्य मागूया. रेव्हरंड बथवेल गावित हे आपल्या सभेचे वक्ते असणार आहेत, त्यांच्यासाठी परमेश्वराचं सहाय्य मागूया. हे सर्व विषय घेऊन आम्ही प्रभूचं सहाय्य मागित असताना विशेष या दिवसांमध्ये किंवा या सप्ताहात ज्यांचे वाढदिवस आहे त्यामध्ये सोमवारी अक्षय पाडवी, बुधवारी सौ सुषमा डोंगरे सिस्टर, सुमित नाथानी, गुरुवारी सौ मोनाली सायंगड, अल्विना एलिस आणि श्री सचिन चतुर, आणि शुक्रवारी अर्पणा कोमटील ह्या प्रियांचे वाढदिवस कळले. जर कोणाचा वाढदिवस आहे तर आपण तसं सूचित करा, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. आपल्या सगळ्यांसाठी प्रभूचं सहाय्य मी मागतो आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेत आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. आपण आपले डोळे मिटूया आणि जिवंत परमेश्वराकडे आपलं मन लावूया. ऊर्ध्वलोकी ज्या परमेश्वर पित्या तुला गौरव आहे, जी तानी बाळकं ज्यांच्या मुखाने तू आपलं गौरव वधवून घेतलंस, ज्या शिंगरावरती बसून यरुश्लेमेमध्ये प्रभू तू आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, जसं ते शिंगरू लीन होतं सौम्य होतं तसं प्रभू लीन मृदू आणि सौम्य अंतकरणाने आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की हा सप्ताह आम्हा सगळ्या विश्वासणाऱ्यांसाठी फार पवित्र आणि मोलाचा असा आहे, कारण आमचा उद्धारक वधस्तंभावरती आमच्या पापांच्या क्षमेसाठी जात आहे. तत्पूर्वी आम्ही आमच्या मनाची तयारी करतो, आमच्या जीवनाची तयारी करतो, सोबतच प्रभू आम्ही आमच्या कुटुंबाची तयारी करतो, कारण की ख्रिस्त जसा जन्मला, नाताळाचा सण जसा आम्ही साजरा केला, तसाच ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाचा देखील सण आम्ही साजरा करावा आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे मिळालेल्या सार्वकालिक जीवनाचा आनंद आम्ही साजरा करावा. हा आनंद आज सकाळी तू आम्हाला दिलेला असताना आम्ही आभार मानतो आणि तुझ्या नावाला उंचवितो. प्रिय प्रभू, सकाळच्या प्रभात फेरीमध्ये जो आशीर्वाद तू आम्हाला दिला त्यासाठी आम्ही तुला उंचवितो, कारण की मागील 2 वर्षांकडे बघितलं असता जी मोकळीक तू आज आम्हाला दिलीस, जे कोरोनाचं सावट परमेश्वरा तू सावरलंस, जरी आम्हाला आमचे काही प्रियजन गमवावे लागले, आमचे समाज बांधव गमवावे लागले, परंतु प्रभू त्या दुःखावरती तू सांत्वनाची आशा देतोस, कारण ख्रिस्त पुनरुत्थित आहे तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनाही पुनरुत्थानाची धन्य आशा आहे. आणि याच धन्य आशेवरती प्रभू आम्ही आमचं जीवन जगत असताना तू केवळ आम्हाला जीवन दिलं नाहीस तर तू आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, या तुझ्या महान देणगीबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझं नाव आम्ही उंच करतो. आजच्या या सुदिन सकाळी आमच्या कुटुंब परिवारासमवेत सुंदरशा या चर्चमध्ये बसून प्रभू तुझी जी गीतं क्वायर आणि तरुण संघासोबत आम्ही गायली, जसं तू मोठ्या उत्साहाने आनंदाने येत आहेस हे आम्ही गायलं, होसान्ना होसान्ना हा जय जयकार आम्ही केला, प्रभूच्या नावाने जो येणारा आहे तो धन्यवादित, आणि खरंच पित्या तो धन्यवादित ख्रिस्त आमच्यासोबत आहे, तो तू आम्हाला दिलास आभार मानतो प्रभू. आज आम्ही विशेष सहाय्य मागतो SAM साठी, SAM च्या सर्व कारभारासाठी प्रभू तुला धन्यवाद देतो. आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, विविध मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे पालक, खजिनदार आणि सेक्रेटरी, मंडळांमध्ये सेवा करणारे तरुण संघाचे शिक्षक शिक्षिका, संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, यासोबतच महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि त्यांचे सर्व सभासद, प्रिय प्रभू आम्ही या विशेष युनिटसाठी प्रार्थना करीतो, कारण की जो ख्रिस्त तो आम्हाला दिला त्या ख्रिस्तामध्ये बालपणीही आमची लेकरं ज्या ख्रिस्ताला ओळखून आहेत वृद्धपणीही ते त्यापासून परावृत्त होणार नाही असा आमचा विश्वास आहे. आणि ही जडणघडण घालीत असताना मंडळीची भूमिका ही खूप मोठी आहे. मंडळीतल्या या विविध घटकांसाठी, विविध युनिटसाठी प्रभू तुला धन्यवाद देतो आणि विशेष प्रार्थना करतो की या सर्व घटकांना तू सहाय्य कर, त्यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या महिला मंडळाला, संडे स्कूलला आणि तरुण संघाला देवापा तू आशीर्वाद दे. आमचे संडे स्कूल शिक्षक मोठ्या विश्वासाने प्रभू मोठं ओझं घेऊन विद्यार्थी घडवीत आहे, आणि आज रॅलीमधल्या लेकरांचा आनंद पाहून खऱ्या अर्थाने यरुश्लेमेला त्या दिवशी काय घडलं असेल त्याचं एक चित्र तू आमच्या नजरेसमोर उभं केलंस देवापा. यामागे संडे स्कूल शिक्षक, तरुण संघ, त्याचप्रमाणे मंडळीतल्या सर्वांचा सहभाग फार मोठा आहे, म्हणून प्रभू ह्या प्रियांना तुझा कृपा आणि अनुग्रह दे. सोबतच देवापा शैक्षणिक क्षेत्रामध्ये
एसएएमची जी सेवा आहे ती तू आशीर्वादित करीत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो. आमच्या सर्व प्राचार्यांसाठी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासाठी प्रभू तुझ्याकडे विशेष आम्ही सहाय्य मागतो. कारण की प्रभू, विद्यार्थ्यांना घडवणं म्हणजे एक समाज घडवणं आहे, एक राष्ट्र घडवणं आहे आणि देशाचे एक चांगले नागरिक घडवणं आहे. आणि हे घडवित असताना मागे आम्ही वळून पाहतो त्यावेळेला आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सोबतच स्पोर्ट्समध्ये जी प्रगती तू दिलीस प्रभू, देशाला चालवण्यासाठीचे मंत्रीगण तू दिलेस, आम्ही आभार मानतो ह्या शाळेच्या मौलवान सेवेसाठी. प्रिय प्रभू, या शाळेच्या मौलवान सेवेला पुढे नेत असताना CBSE पॅटर्नच्या नवीन इमारतीसाठी विशेष आमची प्रार्थना आहे. तीच देबाप्पा इमारत अनेक विद्यार्थ्यांसाठी आपलं भविष्य घडवणारी अशी ठरणार आहे. म्हणून प्रभू, ते सर्व बांधकाम तू आशीर्वादित कर, त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमच्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी विशेष धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी विशेष शक्ती मागतो. कारण प्रभू, हे सेवा कार्य खूप मोठं असं आहे, वेळोवेळी आम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही विशेष प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण चर्च कमिटीसाठी, आमच्या संपूर्ण ट्रस्टच्या कमिटीसाठी, आमच्या सर्वांच्या प्रार्थना प्रभू या प्रियजनांसाठी असू दे. सर्व पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा लाभू दे. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रभू तुझं हे सेवा कार्य पुढे नेण्यासाठी, एका नवीन पिढीला घडवण्यासाठी आपला अनुग्रह सदैव तू त्यांच्यावरती ठेव. दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही आमचं लक्ष या आठवड्यातल्या सर्व कार्यक्रमांकडे लावत आहोत. विशेषतः रेव्हरंड बथवेल गावित यांच्याद्वारे तू आम्हाशी बोलणार आहेस. आम्ही तुझ्या या प्रिय दासासाठी प्रार्थना करतो, त्यांची धुळे मंडळीतील सेवा या सप्ताहात आशीर्वादित कर. अर्धा सप्ताह ते आमच्याकडे आहेत, त्यांचं आमच्याकडे येणं आणि प्रभूच्या गौरवी वचनाची घोषणा करणं हे आशीर्वादाचं असू दे. आणि यासोबतच जे आमचे वडील पालक आहेत, त्यांच्याकरवी सप्ताहभर तू आम्हाला पवित्र वचन देणार आहेस पित्या, त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि विशेष तुझी सहाय्य या प्रिय सेवकांसाठी आम्ही मागतो. आम्ही देवाप्पा तुला धन्यवाद देतो, कारण की मार्चच्या 2 तारखेपासून गेले 40 दिवसापासून प्रियजन उपवास प्रार्थनेमध्ये आहे. मंडळीतल्या प्रत्येक प्रियजनांची उपवास प्रार्थना देवाप्पा तू ऐकलीस, त्यांच्या विश्वासाच्या मानानुसार त्यांना उत्तरं दिली, म्हणून आम्ही आभार मानतो. आता आम्ही विशेष या पवित्र सप्ताहामध्ये आहोत. सगळ्यांच्या प्रार्थना देवाप्पा तू ऐक, सगळ्यांचे उपवास तू पहा आणि प्रभू, खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने जे तुझ्याकडे मागितलं आहे ते देण्यासाठी तू समर्थ आहेस हा विश्वास बाळगून आम्ही आमच्या मंडळीतील सर्व प्रियजनांसमवेत नव्याने तुझ्या चरणापाशी येतो. तुझं सहाय्य तू आम्हाला दे. प्रिय प्रभू, आजच्या सकाळी आम्ही आमच्या बाहेरगावी शिकणाऱ्या सर्व प्रिय लेकरांची विशेष आठवण करतो. आमच्या या प्रिय लेकरांना घरापासून दूर शिक्षण घेत असताना तू आपली कृपा दे, सुबुद्धी दे, शहाणपण दे. योसेफाला जसं उच्च केलं होतं, तसं आमच्या मंडळीतील ह्या प्रिय लेकरांना तू उंच करावंस, त्यांचं शिक्षण आशीर्वादित करावंस, भविष्यामध्ये त्यांना चांगलं नागरिक बनवून प्रभू स्वतः एक आपल्या कुटुंबाला आदर्श दाखवण्यासाठी, मंडळीला आदर्श दाखविण्यासाठी आमच्या मंडळीतल्या शिकणाऱ्या ह्या सर्व प्रिय लेकरांना तुझी कृपा दे. काही प्रिय लेकरांचे परीक्षा आहेत, त्या सगळ्यांच्या तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या शिक्षणाद्वारे तू गौरविला जा. प्रिय प्रभू, ऊन वाढतं आहे आणि अशा वाढत्या उन्हामध्ये आमच्या मंडळीमध्ये जे आजारी प्रियजन आहेत सगळ्यांना तुझं आरोग्य दे. लहान बालकं आहेत प्रभू, सनस्ट्रोकपासून प्रत्येकाचं तू रक्षण करावंस अशी विशेष प्रार्थना करतो. मागील सप्ताह आम्ही 40 पेक्षा वरच्या तापमानामध्ये आमचं आयुष्यक्रमण केलं, परंतु प्रभू, मंडळीतल्या प्रत्येकाला जे चांगलं आरोग्य दिलं त्यासाठी आभार मानतो. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, पोलीस दलातले सर्व आमचे बंधू आणि भगिनी, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये सेवा करणारे आमचे सर्व प्रियजन. देवाप्पा, आमची प्रार्थना आहे की या प्रियजनांच्याद्वारे होत असलेली सेवा तू आशीर्वादित कर. कारण प्रभू, एवढ्या उन्हातानामध्ये देखील रुग्णांची शुश्रूषा करणं हे फार जोखमीचं मोठं काम आहे, परंतु प्रभू, या प्रियांना तू शक्ती देत आहेस, आपलं बल पुरवत आहेस आणि त्यांच्याद्वारे प्रभू जे आरोग्य तू बहाल करीत आहेस त्यासाठी आम्ही आभार मानतो. ज्या प्रियांना आरोग्य हवं आहे त्यांना दे बापा तू आरोग्य दे. विशेषतः रयताकांना तू आरोग्य द्यावंस, आपली कृपा पुरवावीस अशी कृपा कर. वैशाली डलगे आहेत, त्यांना तू आरोग्य द्यावंस अशी आम्ही विशेष विनंती करतो. सोबतच दे बापा,
ज्या प्रियांची नावं आम्हास ठाऊक नाही, परंतु ते तुझ्याकडे याचना करीत आहे, अशा प्रियांना दे बापा त्यांच्या प्रार्थना ऐकून त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देऊन आजचं आरोग्य तू त्यांना बहाल कर. कारण की यशया संदेष्टा म्हणतो की त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. प्रभू तू फटके खाल्ले कारण आम्हाला आरोग्य मिळावं. प्रभू तू फटके खाल्ले कारण आमच्या पापांची क्षमा व्हावी. प्रभू तू चपडाका खाल्ल्या, तू आमच्यासाठी फटके खाल्ले यासाठी की आम्हाला जीवनच नव्हे तर सार्वकालिक जीवन हे मिळावं. प्रभू हे सगळं तू बहाल करीत असताना विशेष पुन्हा एक वार आम्ही आमचं मन तुझ्यासमोर ओततो. आम्हाला दे बापा तू भरून टाक. विशेष प्रभू आज तुझ्या प्रिय दासाकरवी जे पवित्र वचन आम्हाकडे येणार आहे त्या वचनासाठी आम्ही सहाय्य मागतो. रेव्हरेंड जयेश पठारे यांच्याकडून येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादित कर. बोलण्यासाठी लागणारी कृपा त्यांना स्वर्गीय भंडारातून पुरीव. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे व आज ऐकलेल्या वचनानुसार आम्ही आमचं जीवन जगून तुझं गौरव करावं यासाठी सहाय्य कर. आठवड्याभराचे सर्व कार्यक्रम प्रभू आशीर्वादित कर. उरलेल्या संपूर्ण भक्तीला आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. तू आम्हाला सहाय्य कर. विशेष देवापा आम्ही प्रार्थना करतो ज्या प्रियजनांनी आपली कृपा त्यांच्यावरती ठेवून प्रभू तू त्यांना सहाय्य केलंस आणि एक नवं वर्ष तू ह्या प्रियांना दाखवत आहेस. विशेषतः अक्षय पाडवी, सुषमाजय डोंगरे सिस्टर आहेत, सुमित नाथानी आहे, मोनाली सय्यंगड, एल्विना एलिस, सचिन चतुर आणि अर्पणा कोमटील यांच्यासाठी आमची विशेष प्रार्थना आहे. प्रिय प्रभू या प्रियांचा होणारा वाढदिवस आशीर्वादाचा कर व त्यांच्या जीवनाद्वारे तुझा गौरव होऊ दे. सारा आदर तुला आम्ही देतो आणि तुझं सहाय्य आम्ही मागतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत, त्यासाठी क्वायर आणि तरुण संघ पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेन. आणि ही गायनाची सेवा होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. हॅलो 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 हॅलो
दानार्पणासोबत ज्या प्रियांचे वाढदिवस आहे आपण पुढे येऊ शकता किंवा आपल्या जागेवर उभं राहू शकता. आपणासाठी मी प्रार्थना करेन. अर्पित सुमित साबळे यांच्याकडून प्रार्थना विनंती आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. परीक्षेसाठी प्रार्थना आहे. तबतच बहिणीचा मुलगा कुवेत या ठिकाणी असतो. कोणाचा? आणि कॅथरीन अवी ठाकूर यांच्यासाठी प्रार्थना करू. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो आजच्या या सकाळच्या समयासाठी आणि तुझा जय जयकार या गायलेल्या गीतासोबत आम्ही करतो. प्रिय प्रभू, तुझं पवित्र वचन म्हणतं की माझ्या भांडारात अन्न असावे म्हणून सारा दशमांश तुम्ही मंदिरात आणा. प्रभू, ही तुझी आज्ञा आहे आणि ह्या तुझ्या आज्ञेचं पालन करीत असताना आम्ही आमच्या मिळकतीतलं जे तुझ्या मंदिराच्या गौरवी सेवेसाठी दिलेलं आहे, अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये जे आशीर्वाद परमेश्वरा तू सांगितलेले आहेस ते आशीर्वाद घेत आम्ही तुझ्या चरणी येऊन हीच प्रार्थना करतो की प्रभू, या धनाचा उपयोग तुझ्या गौरवी सुवार्तेची वार्ता पोहोचवण्यासाठी, खूप साऱ्या लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो कशासाठी आला, त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं या सुवार्तेची घोषणा होण्यासाठी होऊ दे. सोबतच तुझ्या वचनाची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना याद्वारे लाभ मिळू दे आणि तुझा गौरव याद्वारे होऊ दे. विशेषतः आम्ही अक्षय पाडवी, सुषमा डोंगरे सिस्टर, सुमित नाथानी, मोनाली सय्यंगड, एल्विना एलिस, श्री सचिन चतुर आणि अर्पणा कोमटील, अर्पित सुमित्र साबळे यांच्यासाठी आणि कॅथरीन अवी रवी ठाकूर यांच्यासाठी प्रार्थना करतो. या प्रियांना तुझा आशीर्वाद लाभू दे आणि तुझा अनुग्रह त्यांच्यावरती असू दे. सोबतच अर्पित सुमित साबळे यांची जी प्रार्थना विनंती आहे त्याच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो की प्रभू, कुवेत या ठिकाणी शिक्षण घेत असताना ह्या साबळे परिवारातील मुलाला सहाय्य कर आणि जी प्रार्थना विनंती मोठ्या विश्वासाने तुझ्या मंदिरामध्ये त्यांनी मागितलेली आहे त्या प्रार्थनेला तू उत्तर द्यावंस अशी आमची विनंती आहे. प्रिय देवबाप्पा, हे दान आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. या दानाचा उपयोग तुझ्या गौरवी कार्यासाठी होऊ दे आणि ज्या प्रियांचा वाढदिवस आहे त्यांचे वाढदिवस आशीर्वादित असू दे. सारा गौरव तुला आम्ही देतो, येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठी ज्या सूचना आहेत त्या सूचनेचं मी वाचन करतो. एसएचएच नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहरोन हे जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावरती हा मॅसेज दिलेला आहे. जर आपण त्याच्याशी जोडलेले नाही तर आपण सांगू शकता, आपल्याला वैयक्तिक रीतीने मॅसेज दिला जाईल. सुवार्ता अलायन्स चर्च नंदुरबार, झावळ्याचा रविवार, मौंदी गुरुवार, उत्तम शुक्रवार व पुनरुत्थानाच्या रविवारचे कार्यक्रम. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. दिनांक 10 एप्रिल 2022 ते 17 एप्रिल 2022. वचनाची सेवा रेव्हरेंड जयेश पठारे, रेव्हरेंड अनुप वळवी, रेव्हरेंड जी जयकर, रेव्हरेंड लाजरस वळवी, रेव्हरेंड बतवेल गावित, मुंबई. दिनांक 10/4/2022 झावळ्याचा रविवार. वेळ 8:15. ठिकाण चर्चपासून. कार्यक्रम प्रभात फेरी. चालक आहे अनुप वळवी आणि वक्ते आहेत रेव्हरेंड जयेश पठारे. 11 सोमवार 7:00 चर्चमध्ये आपली भक्ती उपासना होईल. रेव्हरेंड अनुप वळवी चालक पण करतील आणि वचनाची सेवा देखील अनुप वळवी करतील. 12 तारखेला मंगळवारी 7:00 चर्चमध्ये आपली भक्ती होईल. वचनाची सेवा रेव्हरेंड जी जयकर हे करतील. 13 तारखेला बुधवारी 7:00 चर्चमध्ये भक्ती उपासना होईल. वचनाची सेवा रेव्हरेंड लाजरस वळवी हे करतील.
14 तारखेला मौंदी गुरुवार आहे, सायंकाळी 7 वाजता भक्ती व प्रभुभोजन असेल, वचनाची सेवा रेव्हरंट बथवेल गावित हे करतील. 15 तारखेला उत्तम शुक्रवारी सकाळी 9 वाजता चर्चमध्ये आपली भक्ती उपासना होईल, वचनाची सेवा रेव्हरंट बथवेल गावित हे करतील. 16 तारखेला शनिवारी सायंकाळी 7 वाजता आपली भक्ती उपासना चर्चमध्ये होईल, रेव्हरंट बथवेल गावित हे वचनाची सेवा करतील. 17 तारखेला पुनरुत्थानाचा रविवार आपला असेल, सकाळी 7 वाजता चर्चमध्ये आपली भक्ती उपासना होईल, रेव्हरंट बथवेल गावित वचनाची सेवा करतील. सोबतच 17 तारखेला सायंकाळी 7 वाजता KG सेक्शन या ठिकाणी आनंद मेळावा भरवण्यात येईल, त्यासाठी युथ ग्रुप व सोशल कमिटी हे मदत करतील. वरील कार्यक्रमासाठी प्रार्थना करावी. सर्व कार्यक्रमांना वेळेवर सुरुवात होईल. ईस्टर संडेला उपकार स्तुतीचे विशेष दान हे घेण्यात येईल. आनंद मेळाव्यासाठी सूचना आहे की आपण बहुसंख्येने त्यामध्ये आपला सहभाग नोंदवा. जे पदार्थ बनवणारे आहेत त्यांनी देखील मागील 2 वर्षांची आठवण ठेवत पदार्थ बनवावे व मंडळीला विनंती आहे, आपण त्याचा आस्वाद घेऊन मंडळीला एक नवा आनंद द्यावा, एक आशीर्वाद द्यावा. आलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करणार आहोत. मौंदी गुरुवारी आपला प्रभूभोजन विधी होईल. ईस्टर संडेला KG सेक्शन या ठिकाणी आपला आनंद मेळावा हा असणार आहे. या महत्त्वपूर्ण सूचनेच्या सोबतच अरुणा सुतारी यांच्याकडून जी कविता त्यांनी पाठवली ती मी वाचतो की होसन्ना की ललकार. होसन्ना होसन्ना की ललकारी, आ रही तारनहार की सवारी, झुमकर गा मेरे मन, यीशु राजा है मुक्तिदाता महान, पथ सजाए समर्पण के वस्त्रों से, आ रहे जन्नत के बादशाह शान से, हाथों में लेकर खजूर की डालिया, होसन्ना के नारे से गुंजी वादिया, किया पश्चतापी हृदय अर्पण, आंतरिक चाह से हुआ सियोन के राजा का दर्शन, यीशु के प्यार से पवित्र हो गई जिंदगी मेरी बदल गई, आत्मिक उपहार मिले यादव निसी से, राजा यीशु पधारे मन मंदिर में, होसन्ना होसन्ना यही पुकारे दुआ आराधना, पाक रूह से सुन ले प्रभु याचना हमारी, होसन्ना होसन्ना. आज देवाच्या पवित्र वचनातून रेव्हरंट जयेश पठारे पाळक साहेब हे वचनाची सेवा करीत आहेत. वचनाकडे जाण्यापूर्वी आजचा जो शास्त्र भाग आहे तो सगळ्यांसाठी मी वाचतो. लोककृत शुभवर्तमान अध्याय 19 वचन 28 ते 40. लोककृत शुभवर्तमान अध्याय 19 वचन 28 ते 40. येशूचा यरुश्लेमेत जयोत्सवाने प्रवेश. या गोष्टी सांगून तो वर यरुश्लेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की त्याला ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेतानी या गावाजवळ तो येऊन पोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जातांचा ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरित गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोचताच सर्व शिष्य समुदाय जे महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्चस्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. देवापी वचने आशीर्वादित करो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंट जयेश पठारे पाळक साहेब यांचं मी
स्वागत करतो व पुढील वेळ पवित्र वचनाच्या सेवेसाठी त्यांच्या हाती मी देतो. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. जुन्या करारमधून आपण दोन वचन आणखीन याला वाचणार आहोत. आपण स्तोत्रसंहिता 118 25 आणि 26 आणि जखऱ्या 9:9. स्तोत्रसंहिता 118 साम नंबर 118 वर्सेस 25 and 26. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असू. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. जखऱ्या 9:9 हे एक वचन मी वाचतो आपल्यासाठी. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. देवा, वाचलेले हे सगळे वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. नवीन करारमधील चारही शुभवर्तमानकर्त्यांनी या विशेष प्रसंगाचं वर्णन अगदी सविस्तर केलेलं आहे. आणि लुकाने देखील, लूक आणि योहान लूक आणि मार्क हे जरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी नव्हते, तरी पण त्यांनी हा वृत्तांत इतरांकडून ऐकून, प्रेषितांबरोबर राहून, पौलाच्या सहवासामध्ये वेळ घालून, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी सविस्तरपणे आपल्यासाठी लिहून काढलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूपूर्वीचा हा जो सप्ताह आहे, हा जो आठवडा आहे, त्याचा जर विचार केला तर योहानाने या संपूर्ण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अर्धा भाग पूर्णपणे येशू ख्रिस्ताच्या या दुःख सणासंबंधाने वर्णन केलेलं आहे. या विशेष प्रसंगाचं जे वर्णन करण्यात आलेलं आहे त्याला फार महत्त्व यासाठी दिलेलं आहे की जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आतापर्यंत आपल्या शिष्यांना गप्प राहायला लावलेलं होतं, हे कोणाला सांगू नका, बोलू नका, याचा गाजावाजा करू नका. परंतु या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताने उघडपणे परवानगी दिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हा जयोत्सव करण्यासाठी त्यांना संधी दिली. या ठिकाणी हा प्रसंग 2000 वर्षापूर्वीचा जरी असला, तर जर बारकाईने विचार केला तर त्या वर्षी हा विशेष वल्लांडन सण साजरा करण्यासाठी येरुशलेममध्ये 20 लाख लोक, यहुदी लोक जे जगामधून विविध देशांमधून जमलेले होते, 20 लाख लोकांची गर्दी जमलेली होती. आणि ह्या गर्दीमध्ये या सगळ्या लोकांच्या समोर एक इच्छा होती की आम्ही आमच्या या प्रभू येशू ख्रिस्ताला डोळ्याने पाहावं. कारण त्याचे चमत्कार 3 वर्ष 3.5 वर्ष त्याने केलेले उपदेश अनेकांना माहीत होते. चमत्कारांची मालिका लोकांच्या समोर होती की तो असा करतो तसा करतो. आणि अगदी ताजा जो प्रसंग त्या आठवड्यामध्ये त्याच्या आधी घडलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने 4 दिवस मेलेला एक मुर्दा लाजर त्याला जिवंत केलं. आणि ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी विशेष गर्दी झालेली होती. येरुशलेममध्ये वल्लांडन सण आहे आणि हा यहुद्यांचा फार मोठा सण आहे, तो साजरा करण्यासाठी आलेले लोक आणि त्यामध्ये भर म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची इच्छा बाळगून हे आलेले लोक, मोठी गर्दी त्या येरुशलेममध्ये झालेली आहे. मागे आम्ही पंढरपूरला त्या कार्तिकी आषाढी एकादशी निमित्ताने प्रचाराला जायचो. त्या काळामध्ये कॉलोराची लस घ्यावा लागायची आणि मग कॉलोराची लस तिथं गेल्यानंतर 2-3 दिवस हात सुजलेला. आणि इतकी गर्दी त्या पंढरपूरमध्ये, जास्तीत जास्त 10 लाख 11 लाख
पर्यंत गर्दी राहायची आणि त्या गर्दीचा अनुभव माहित आहे की त्या पंढरपूरमध्ये इतकी रेटारेटी आणि भयंकर त्रास आणि अशा गर्दीमध्ये अगदी जीव गुदमरून गेल्यासारखा वाटायचा आणि लोकांना थकून भागून आलेल्यांचा चेहऱ्याकडे जर पाहिलं तर आपण म्हणतो आनंद तो आनंद दिसायचा नाही आणि अशा परिस्थितीत शुभवर्तमान दिल्यानंतर ते लोक शांततेने ऐकायचे. 20 लाख लोक येरुशलेम शहरामध्ये त्यावर्षी जमा झालेले आहेत आणि त्या गर्दीमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, हर्ष होता, उल्हास होता. जरी त्यांनी येशूला पाहिलं नव्हतं त्यांच्या मनामध्ये भीती होती कदाचित येशू ख्रिस्त येतो की नाही, कारण ह्या यहुद्यांनी या धर्मपुढाऱ्यांनी एक योजना केलेली आहे येशू ख्रिस्ताला ठार मारण्याची. आणि जर कोणी येशू ख्रिस्ताला उघडपणे स्वीकारेल, कबूल करेल किंवा त्याला काही मदत करेल तर दहशत पसरवलेली होती की त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, त्यांना शिक्षा देण्यात येईल. आणि अशा दुहेरी प्रसंगामध्ये लोकांच्या मनामध्ये द्विधा होती. आणि मग हा जो प्रसंग आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मृत लाजराला जिवंत केल्यामुळे ही घटना सगळ्यांच्या तोंडी होती, सगळ्यांना ही वार्ता समजलेली होती. आणि ह्याचा परिणाम असा झाला की जे विरोधक होते, जे यहुदी पुढारी होते, त्यांचं पित्त खवळलेलं होतं. एकदाचं त्या येशूचाही काटा काढावा आणि तो लाजर त्यालाही मारून टाकावं ह्या विचारामध्ये हे लोक होते. या ठिकाणी ही जी चौकडे पसरलेली गर्दी आहे, आता शहरामध्ये एवढी गर्दी मावणं म्हणजे शक्य नाही. आता घरादारं, त्यांच्या हॉटेल्स किंवा खेड्यापाड्यात आजूबाजूला सर्वत्र लोक कुठेही ते राहत असतील. आणि ह्या गर्दीमधून सकाळीच भल्या पहाटे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर येरुशलेमकडे निघाला जाहीरपणे, लपून छपून नाही, कारण आधी प्रभू येशू ख्रिस्ताने 2-3 त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो गुपचूप निघून गेला. या ठिकाणच्या ह्या प्रसंगामध्ये लोकांच्या मनामध्ये होतं की येशू ख्रिस्त येतो की नाही या भीतीने. आणि येशू ख्रिस्ताला माहीत होते की आता माझी वेळ आलेली आहे, कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधाने जे भविष्य केलेलं होतं, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देखील म्हटलेलं होतं की हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि तो देवाचा कोकरा म्हणून या जगामध्ये संपूर्ण जगाच्या पापासाठी प्रायश्चित करण्यासाठी या जगात आलेला होता. आणि त्याला माहीत आहे की वल्लांडन सणाच्या दिवशीच कोकऱ्याचा वध केला पाहिजे आणि कोकरा त्या दिवशीच प्रायश्चित म्हणून मेला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या सप्ताहामध्ये अगदी जाहीरपणे, उघडपणे त्याने येरुशलेमकडे येण्याचा भेद केलेला आहे. यहुदी लोकांचं धर्मगुरू जे पुढारी हे त्यांचे प्रभू येशू ख्रिस्ताचे वैरी, त्या सगळ्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण व्हावा आणि त्यांनी त्याच दिवशी त्या प्रभूला मारावं ह्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताने जाहीरपणे येरुशलेममध्ये प्रवेश केलेला आहे. याचं कारण आणखीन एक होतं, या यहुदी पुढाऱ्यांना भीती होती. आता हे इतकी गर्दी जमा झालेली आहे, न जाणो संपूर्ण जग येशू ख्रिस्ताच्या मागे लोटलं जाईल आणि मग आपलं काय होईल. यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला आत्ताच त्याचा काटा काढला पाहिजे ही त्यांनी योजना केली. आणि या योजनेमध्ये त्यांना एक व्यक्ती पण सापडला ज्याने हातभार लावला. त्याने पाहिलं की येशू ख्रिस्ताने वारंवार सांगितलं आता मी मरायला आलेलो आहे, मला माझी वेळ आता आलेली आहे, मला मरावं लागेल हे लोक मला. आणि मग आपलं काय होणार आहे, येशू ख्रिस्त तर राजा होणार आहे यहुद्यांचा आणि राजा जर झाला तर मला मोठं पद मिळेल आणि ट्रेझरर म्हणून मला फायनान्स मिनिस्टर म्हणून चांगल्या प्रकारचा दर्जा मिळेल. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो की माझं राज्य या जगातलं नाही. आणि मग येशू ख्रिस्ताच्या बोलण्याबद्दल
त्याच्या मनामध्ये फार म्हणजे जे विचार होते जगिक ते विचार त्याचे सफल झाले नाही, म्हणून त्याने जाऊन या पुढाऱ्यांशी हात मिळवणी केली, मी धरून देतो मला काय द्याल. आणि मग त्यांनी सांगितलं तुला त्याचे मोबदला आम्ही देऊ. आता त्या काळामध्ये दोन प्रकारचे वेतन दिलं जाईल किंवा किंमत ठरवली जाईल. त्या काळामध्ये गुलामाची किंमत, गुलामाला जी किंमत होती ती फार कमी दर्जाची होती, आणि गुलामाचं वय 30 वर्षाचं असेल तर 30 रुपये त्याला दिले जाईल. प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचा होऊन गेलेला आहे आणि त्याला गुलामासारखी किंमत म्हणून 30 रुपये यहुदाला देण्याचं कबूल केलं. आणि यहुदा खुश झाला आणि त्याने आपल्या गुरुला अगदी घातपात करून विश्वासघात करून धरून देण्याचं त्याने कबूल केलं. ह्या यहुदी लोकांचं ह्या पुढाऱ्यांचं अगदी त्यांनी संधी साधून घेतली. आता ह्या प्रसंगामध्ये आम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्त जाहीरपणे उघडपणे येरुशलेममध्ये आलेला. त्याने काही भीती बाळगली नाही की आता मला मरायचं आहे, माझी वेळ आलेली आहे, आणि म्हणून उघडपणे तो येरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. पण त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने या येरुशलेममध्ये प्रवेश करण्यापूर्वी पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या संबंधाने ज्या भविष्यवाण्या केलेल्या आहेत त्या तंतोतंत पूर्ण व्हाव्यात, त्या भविष्यवाणीमध्ये काही कमी राहू नये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सर्वात प्रथमतः आपल्या शिष्यांना जी कामगिरी सोपवत आहे त्या ठिकाणी लिहिलं की 2 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने बेथानी येथे जाण्यासाठी आज्ञा केलेली आहे. मत्तयाने त्याबद्दल लिहिलेलं आहे की ह्या शिष्यांनी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळली, जे येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त याच्या या जयोत्सवाने प्रवेशामागं प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होण्यामागं काही लोकांचा पण हात असतो. आणि 2 शिष्य आता त्यांचे जरी नाव वर्णन केले नाहीत परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या काळामध्ये आज्ञापालनाबद्दल बरंच शिक्षण दिलेलं होतं. जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. जे आपल्या गुरुवर आपल्या मालकावर धन्यावर प्रेम करतात तो मालक तो धनी तो गुरु जे सांगेल ते शिष्य ऐकत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही समोरच्या गावात जा, त्यांनी विचारलं नाही की प्रभू काय करायचं आहे, तिथं जायचं आहे आणि माझ्यासाठी तुम्ही शिंगरू घेऊन या. आढेविळे न घेता कोणत्याही प्रकारचं त्यांनी मनामध्ये निराशा न प्रगट करता आनंदाने ते गेले. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ही आज्ञा त्यांना देत आहे की तुम्ही जा आणि माझ्यासाठी घेऊन या. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जी शेवटली आज्ञा दिलेली आहे मत्तय 28:20 आणि 19:20 जाणे संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, आणि त्याप्रमाणे ती आज्ञा या शिष्यांनी पाळली. म्हणून आज आपण विश्वासामध्ये आहोत, आज आपला ख्रिस्तीपणा आपल्या प्रभूवरचं प्रेम आपण प्रगट करत आहोत. आज्ञापालनामुळे प्रभूचं गौरव होतं आणि आज्ञापालन करण्यामध्ये शिष्य कधीही मागे नव्हते. आणि या 2 शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची तंतोतंत आज्ञा पाळली. आता ही आज्ञा पाळणं पण फार धोकादायक होतं, आपला जीव धोक्यात घालणं. म्हणजे त्या आठवड्यामध्ये एवढं फरमान निघालेलं आहे, येशू ख्रिस्ताला कोणी मदत करल, त्याला कोणी या गोष्टीचं सहकार्य करल, त्याच्यावर बहिष्कार टाकला जाईल, त्याला मारलं जाईल, त्याला शिक्षा ठोठवली जाईल या भीतीने. पण हे शिष्य जीवाची पर्वा न करता फक्त येशूने सांगितलेलं आहे मला गेलं पाहिजे आणि ते समोरच्या गावात गेले. त्या ठिकाणी 2 गावांचा उल्लेख केलेला आहे, बेथफगे आणि बेथानी. ही दोन्ही गावं जैतुनाच्या डोंगराजवळ वसलेली होती, लहान गाव होते. आणि ह्या 2 गावांबद्दल असं म्हटलं की येरुशलेमच्या बाहेर
असलेलं जे असलेली जी मोठी टेकडी आहे म्हणजेच त्याला जैतून डोंगर म्हटलेलं आहे. जैतूनाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वारंवार संबंध आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या जैतून पर्वतावर वारंवार प्रार्थनेला जात होता आणि जैतूनाच्या आजूबाजूला असलेले जे गावं आहेत त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे अनेक गुप्त शिष्य होते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा देताना नाव सांगितलं नाही. त्या गावामध्ये अमुक व्यक्ती आहे, तिथं त्या व्यक्तीकडं जा पत्ता दिला नाही. फक्त प्रभूने सांगितलं की तुम्ही जा समोरच्या गावात, तुम्हाला जाताच एक शिंगरू आणि ती गाढवी बांधलेली तुम्हाला आढळेल. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या काळामध्ये देखील खबरदारी बाळगलेली आहे. माझ्यामुळे कोणाला धोक्यामध्ये मला टाकायचं नाही आणि प्रभूने नावं गुप्त ठेवलेले आहेत. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपली आज्ञा देत असताना फक्त सांगितलं तुम्ही जा. आणखीन एका प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना पाठवत असताना काय सांगत आहे त्या दोघांना, तुम्ही समोरच्या गावात जा, तिथून मग पाण्याची घागर घेऊन जाणारा व्यक्ती तुम्हाला दिसेल, त्याच्या मागं तुम्ही जा, ज्या घरी तो जाईल मग त्या घरदाण्याला सांगा. आणि मग असं म्हटलेलं इतकी गुप्तता राखण्यामागं येशू ख्रिस्ताला हे मदत करणारे लोक आहेत. हे येशू ख्रिस्ताचे गुप्त शिष्य आहेत हे यहुद्यांना समजेल आणि कदाचित ह्या लोकांना शिक्षा होईल, या लोकांचा जीव माझ्यामुळं धोक्यात पडेल. म्हणून प्रभूने इतकी बारीक खबरदारी घेऊन ही आज्ञा दिलेली आहे. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जखऱ्याने केलेलं जे भविष्य आहे ते पूर्ण करायचं होतं आणि त्या भविष्यवाणीची पूर्तता करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या शिंगराची त्या गाढवाची गरज होती. कारण त्याने आज्ञा सांगत असताना म्हटलं आहे की प्रभूला ह्याची गरज आहे. आज्ञा पालनामुळे प्रभूचं गौरव होतं आणि प्रभूच्या गौरवासाठी असं म्हटलेलं आहे की जे आपला जीव धोक्यात घालतात त्यांना प्रभूपासून मोठं सामर्थ्य मिळतं. येशूला हे माहीत असल्यामुळे की लोक तर मला धरून देतील, मला ठार मारतील, पण इतरांना त्रास होऊ नये. येशू ख्रिस्ताने ही गुप्तता यासाठी बाळगली होती आणि म्हणून त्याने पूर्वतयारी म्हणून गुप्तरीतीने शिष्यांनाही माहिती न होता येशू ख्रिस्ताने ह्या मालकाबरोबर, ह्या गाढव आणि त्या शिंगराच्या मालकाबरोबर अगोदरच एकांतामध्ये सांगून ठेवलेलं होतं की ह्या दिवशी मला ही गरज लागणार आहे. आणि तू रस्त्यावर किंवा अगदी गावाच्या अगदी समोरच हे व्यवस्था करून ठेव. त्याप्रमाणे या मालकाने ते गाढव बांधून ठेवलेलं होतं, जवळ शिंगरू होतं आणि शिष्य त्या गावामध्ये शिरल्याबरोबर त्यांना प्रथमतः ते गाढव बांधलेलं आणि ते शिंगरू त्याच्या भोवती फिरत असलेलं दिसलं. आणि ह्या शिष्यांनी ज्यावेळेस ते गाढव सोडायचा प्रयत्न केला तेव्हा ते आजूबाजूचे लोक ते मालक त्यांना विचारू लागले, हे तुम्ही काय करतात? त्यांनी म्हटलं नाही, फक्त एकच सांगितलं, जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं तेवढे शब्द ते बोलले की प्रभूला याची गरज आहे. कदाचित आगाऊपणे केलं असता की तुम्हाला काय करायचं, आम्ही घेऊन जाऊ, मार पण खाल्ला असता, पण असं होऊ नये. कधी कधी होतं सुवार्तेमध्ये शिष्यांमध्ये, आपण जे या काळातले, मला प्रभूने सांगितलेलं आहे आण मी आण, परंतु त्या शिष्यांनी दुसरे आपले शब्द विचार किंवा आपल्या शक्तीने काही केलं नाही, मनाने काही केलं नाही, जे प्रभूने सांगितलं तेवढंच त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मत्तय 21:27 देखील म्हटलेलं आहे की शिष्यांनी देखील त्याच्या आज्ञेप्रमाणे ते शिंगरू आणि गाढव येशूकडे आणलं. प्रभू येशू ख्रिस्ताला जाहीरपणे येरुशलेममध्ये प्रवेश करायचा आहे. मग ह्या वचनाची भविष्यवाणी जखऱ्याने केलेल्या भविष्यवाणीने कशी पूर्तता होणार आहे, तर ह्या शिंगरावर बसून प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये जात आहे याचा अर्थ तो देवाचा पुत्र आहे हे प्रगट करत आहे. एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त जाहीरपणे गाढवीच्या शिंगरावर बसून जात आहे,
म्हणजे त्या काळामध्ये यहुदी लोकांमध्ये ही परंपरा होती की शिंगरावर बसून फक्त राजे लोकच प्रवेश करत आणि राजांसारखा प्रवेश करायचा आहे म्हणजे हे दाखवायचं आहे की मी यहुद्यांचा राजा आहे आणि हे भविष्य पूर्ण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हे गाढव आणि शिंगरू आणण्याची आज्ञा केलेली आहे. ज्या शिंगरावर कोणी कधी बसलं नाही अशा शिंगरावर शिंगराला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं आणि येशूच फक्त प्रथमतः त्यावरती स्वार झाला. आज आपल्याला या गोष्टीमधून काही गोष्टी हे शिकायचं आहे की आज्ञापालन आता जुन्या करामध्ये देखील सांगितलेलं आहे, यज्ञ करण्यापेक्षा आज्ञापालन श्रेष्ठ आहे. मी मोठमोठे होम करल, बैल, गोरे, कोकरे, बकरे मी कापू शकेल, पण त्याच्यापेक्षा आज्ञापालन श्रेष्ठ आहे आणि आज्ञापालन केल्यानेच देवाचं गौरव होतं. या ठिकाणी या शिष्यांनी गाढव आणि शिंगरू प्रभूकडे आणल्याबरोबर सगळ्यात प्रथम जी कृती केलेली आहे, आज्ञापालन केले आणि आपलं प्रेम प्रभू येशू ख्रिस्तावर प्रगट त्यांनी केलं आणि या शिष्यांनी प्रथमतः आपले वस्त्र या शिंगरावर टाकलेले आहेत. आणि या ठिकाणी आपली वस्त्रे शिंगरावर त्यांनी टाकली, काहींनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली आणि मोठ्या सन्मानाने प्रभू येशू ख्रिस्ताला पायघड्या टाकल्या. राजाचा मान ज्यावेळेस यरुशलेममध्ये राजे लोक प्रवेश करत मोठा विजय संपादन करून त्यावेळेस शिंगरावर बसून ते आपल्या नगरीमध्ये प्रवेश करत आणि नगरीतले लोक त्या राजाचा सन्मान करण्यासाठी या प्रकारच्या पायघड्या टाकत आणि मग तो राजा त्यावरून चालत मिरवणुकीने विजयाने लोक जय जयकार करत आणि असं म्हटलेलं आहे की ते जाहीर करत की हा विजय मिळवलेला आमचा महान थोर राजा आहे. येशू ख्रिस्त हे दाखवत आहे की मी तुमचा मसी आहे आणि मसी हा तुम्हाकडे आलेला आहे आणि या जखऱ्याने केलेलं भविष्य तंतोतंत माझ्या बाबतीमध्ये खरं ठरत आहे. शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा इतका आदराने सन्मान केला म्हणजे त्यांनी आपलं जीव तर प्रभूसाठी दिलाच दिला, परंतु भरजरी वस्त्र, असं म्हटलेलं आहे की आपली वस्त्र मोलवान किमतीवान त्या प्रभूच्या चरणापाशी टाकणं फार नम्रतेचं प्रतीक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावणं ही देखील महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी विचार केला नाही की प्रभू काही त्याच्यावरून चालत जाणार नाही, त्याच्यावर कोण चालत जाणार आहे, गाढव चालणार आहे, ते शिंगरू चालणार आहे, ते कपडे तुडवणार मळीन होतील ह्याची पर्वा केली नाही. त्यांनी विचार केला माझा प्रभू त्याचा मला आदर आणि सन्मान करायचा आहे. दुसरे राजे 9:13 जर वाचलं, हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि कर्णा वाजवून यहू राजा झाला असा पुकारा केला. ज्यावेळेस यहूला हे भविष्य सांगण्यात आलं की अरे तुलाच राजा, परमेश्वराची इच्छा आहे की तुला राजा नेमावं आणि तो आपल्या लोकांकडे येऊन सांगत आहे की असं असं माझ्या संबंधाने, त्यावेळेस लोकांना इतका आनंद झाला की लोकांनी होऊन आपली वस्त्र उतरून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि मोठा कर्णा वाजवून यहू राजा झाला असा पुकारा केला. ही यहुदी परंपरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तंतोतंत यासाठी पूर्ण होत आहे की हा यहुद्यांचा राजा आहे, हाच मसी आहे आणि भविष्यवाद्याने सांगितल्याप्रमाणे शिंगरावर म्हणजे गाढवावर म्हणजे शिंगरावर बसून तो यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. आज आम्हाला या गोष्टीचा विचार करायचा आहे की आजच्याही काळामध्ये ही परंपरा चालू आहे, ह्या पायघड्या टाकणं. आता आपले मोठे अधिकारी पंतप्रधान ज्यावेळेस परराष्ट्रामध्ये जातात, मागे इस्रायल देशामध्ये गेले, इस्रायल राष्ट्राने त्यांनी अशा प्रकारचा सन्मान केला ज्याला रेड कार्पेट म्हटलेलं आहे ते टाकले, म्हणजे फार मोठा सन्मान. आपल्या देशामध्ये ते आले त्यांचा त्या प्रकारे सन्मान करण्यात आला. मोठमोठे रशियाचे असो, चायनाचे असो किंवा जे
मोठे विशिष्ट अतिथी येतात त्यांचा या प्रकारे सन्मान केला जातो। आता काही प्रथा पण आहेत लग्नाकार्यांमध्ये, नगरकडे जर गेलं तर पायघडा टाकावाच लागतात, नाही तर नवरदेव रुसल ते नवरदेवाकडचे सगळे वराडी लोक पण रुसतात की आम्हाला पायघडा टाकला नाही, किती मोठं जेवण द्या तुम्ही, किती मोठे तुम्ही त्यांना हुंडा, पण पायघडी टाकणं म्हणजे आपले चांगले किमती वस्त्र, मग त्या साड्या असतील, धोतर असेल किंवा मानाचे, हा सन्मान, मग ते खेड्यातले वेडे असतो, फेटे बांधणारे, टोप्या घालणारे, पण त्या कपड्यांवरून चालत जातात। आता ते सन्मान मान पान असं समजतात, परंतु त्यापेक्षा राजाचा मान, राजाचा सन्मान किती थोर आहे हे आपल्या शिष्यांना समजलं। त्यांनी आपल्या गुरुला इतकं थोर केलं की हाच मसीह आहे हे प्रगट केलं। हे पाहून इतर लोक जे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आलेले होते, यरुशलेममध्ये एवढी मोठी गर्दी झालेली होती ती याच कारणासाठी, आणि रस्त्या रस्त्यांवर गर्दीच गर्दी होती। लोकांनी त्या काळामध्ये ह्या डहाळ्या हातामध्ये आणल्या, त्या खजुरीच्या डहाळ्या, कशासाठी? पायघड्या म्हणून पण टाकल्या रस्त्यावर, आणि हातामध्ये उंच करून जय जयकार करत घोषणा देत ते चालू लागले। आणि याचा अर्थ त्या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्ताला ह्या सगळ्या प्रजेने हा आमचा मसीह आहे, हाच आमचा राजा आहे हे मान्य केलं। आणि म्हणून असं म्हटलं की ज्यावेळेस ह्या डहाळ्या वाटेवर पसरल्या त्याद्वारे त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि मोठा विजय देखील जाहीर केला की एखादा मिरवून एखाद्या युद्धातून जिंकून आलेल्या राजाचा जसा आदर आणि सन्मान तसा या लोकांनी केला नाही। लोक गर्जना करीत होते आणि स्तोत्र 118 त्याच्याविषयी तेच भविष्य आहे की लोक गर्जना करत आहेत। काय गर्जना करत आहेत? काय घोषणा देत आहे? हे मसीहा, हे राजा, होसन्ना, प्रभूच्या नावाने येणार राजा, राजा धन्यवादित असो, तुला आम्ही विनंती करतो, आमचा उद्धार कर, तू आमचं तारण कर, आमचा उत्कर्ष कर, अशी विनंती ते लोक करू लागले। आणि असं म्हटलं की ह्या जय जयकार, ही स्तुती आनंदाने उच्च स्वराने हे लोक करत होते। आता आपला आवाज हे आपण 200-300 लोक ज्यावेळेस घोषणा करतो तर चर्चच्या बाहेर पण इतका आवाज जात नाही, परंतु लाखो लोकांच्या संख्येमध्ये त्या घोषणेने, त्या जय जयकाराने संपूर्ण यरुशलेम शहर दुमदुमून गेलं। इतकं दुमदुमून गेलं की हा आवाज त्या पुरुषांच्या कानी, त्या अधिकाऱ्यांच्या कानी पडला आणि ते पुरुषी लोक येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात, प्रभू तू आपल्या शिष्यांना दटाव, गप्प राहायला सांग, अरे काय लावलेलं आहे? आणि मग तिथं आपल्याला वाचायला मिळतं की आमच्या प्रभूने काय म्हटलेलं आहे, हे गप्प राहिले तर माझ्या नावाने धोंडे ओरडतील। प्रियांनो, आज तुम्ही आणि मी ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजयी या प्रवेशाला यासाठी महत्त्व देऊया की हाच माझा राजा आहे, हाच माझा मसीह आहे, हाच माझा तारणहार आहे, हे तारणाऱ्या तू माझं तारण कर। आणि म्हणून आपण कोणती वाट पाहतो? तारणाऱ्याची। आता तो मरण पावणार, तो माझ्यासाठी बलिदान करणार, मग मी विश्वास ठेवणार, पश्चाताप करणार, त्यापेक्षा ह्या मसीहाला आज जर तुम्ही कबूल करून त्याला पत्कराल, तो तारणारा म्हणून तो आलेला आहे, तो आमचं तारण करण्यासाठी आलेला आहे, आणि म्हणून आम्ही त्याला मोठ्या विजयाने, मोठ्या उत्साहाने जय जयकार करत असताना आम्ही त्याला ही विनवणी केली पाहिजे। परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद हो। परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो। त्या काळामध्ये ही पद्धत होती आणि आपल्याला गन्नाच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं, 6:25 की परमेश्वर सेवनेतून तुम्हाला आशीर्वाद देव, याजक असो किंवा जे शास्त्रीय पुरुष किंवा इस्रायल लोक, हे इतरांना मंदिरामधून आशीर्वाद देत। याचा अर्थ ह्या राजाला आम्ही आशीर्वादित केलं पाहिजे, आम्ही त्याला आशीर्वाद दिला पाहिजे।
शिव्याशाप नाही. आपल्याला माहिती आहे की कधीकधी प्रजा इतकी बेफाम होऊन जाते की आपल्या राजाला शिव्याशाप देतात, त्याचा निषेध करतात. काही कधी आपल्याला असं चित्र डोळ्यासमोर येतं, या मागच्या आठवड्यामध्ये त्या श्रीलंकेचं पाहत असताना इतकी महागाई आणि या बेकाऱ्यामुळे लोक कंटाळून गेले आणि ते आपल्या त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करू लागले. वाटेल ते बोलत, पाकिस्तान असो किंवा जगातला कोणताही देश असो, ज्यावेळेस मनातून उतरतं लोक तिरस्काराने शिव्याशाप देतात. यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हा यरुशलेममध्ये आलेला आहे, मोठ्या विजयाने आलेला आहे. ह्या लोकांच्या चेहऱ्यावर मोठा हर्ष आणि आनंद आलेला आहे, कारण आता आमचं तारण तो करणार, आमची तो सुटका करणार, आमचा मोठा उत्कर्ष करणार. आणि म्हणून हे लोक मोठ्या जयोत्सवाने त्याला आपला मसीहा म्हणून कबूल करत आहे. एवढा मोठा गोंधळ, एवढा मोठा आवाज यरुशलेमभर दुमदुमत आहे, त्यांना शांत करणं काही अशक्य नव्हतं. आपण कितीक लोकांना शांत करणार, कारण प्रत्येकाच्या मनात तो ओचंबळून आलेला आनंद होता. कोणी सांगितलं म्हणून नाही, भाडोतरी आणलेले नव्हते, त्या सगळ्यांना हा आनंद प्रभूमध्ये मिळालेला होता. म्हणून आज आपण दटवण्यासाठी जे ह्या लोकांनी येशू ख्रिस्ताकडे ओरड केली, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची विनंती मान्य केली नाही. उलट त्याने सांगितलं की हे गप्प राहिले तर माझ्या नावाने धोंडे ओरडतील. आता कधी कधी आपण या प्रसंगी त्याविषयी देखील ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने लोक गप्प आहेत. कोणी जर आवाज केला, आता बोलायचं नाही, आता सांगायचं नाही, आता हे करायचं नाही, झाले आपलं तोंड बंद. मग प्रभूने वचन दिल्याप्रमाणे आता प्रभूच्या नावाने धोंडे ओरडत आहे आणि मग लोक सांगतात की हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, टी व्ही आहेत, रेडिओ आहेत किंवा सगळ्या प्रकारचे, यामधून आज लोक एकसारखं रात्रंदिवस देवाचं वचन गाजवतात आणि लोकांच्या कानी पडतं. धोंडे ओरडत आहेत याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला ते दाखवायचं नाही. जे निर्जीव आहे ते सजीव होऊन ते प्रभूच्या नावाने बोलेल, ओरडेल आणि मोठी गर्जना करेल. म्हणून अशा महान प्रसंगामध्ये कोणालाही शांत राहणं अशक्य होतं. उघडपणे मसीह आहे, मी देवाचा पुत्र आहे हे का प्रगट केलं? कारण त्यांचा दोषारोप हा होता की हा स्वतःला देवाचा पुत्र समजतो, हा स्वतःला योद्ध्यांचा राजा समजत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की होय मी आहे, हे त्याने प्रगट केलेलं आहे. ज्यावेळेस पिलाताच्या समोर येशू ख्रिस्ताला आणलं, त्यावेळेस पिलाताने विचारलं की हे लोक सांगतात हे काय आहे, तू यहुद्यांचा राजा आहेस का? तिथं येशू गप्प राहिला, कारण त्याला माहीत होतं की हे मी यहुद्यांचा राजा आहे, पण आता मला निशब्द राहायचं आहे. कारण येशूच्या ग्रंथात त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की वधावास नेत असलेल्या कोकराप्रमाणे त्या कापणाऱ्यांसमोर तो गप्प राहिला. प्रभूने आपलं तोंड देखील उघडलं नाही आणि हे सर्व दोषारोप त्याने स्वतःवर लादून घेतलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर बसून यरुशलेममध्ये आला, तर आज्ञापालनामुळे देवाचं गौरव झालेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की शिंगरामुळे देवाचं, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव झालेलं आहे. भविष्यवाणी तर पूर्ण झालीच झाली, परंतु त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव झालेलं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्देश एकच असला पाहिजे की आम्हाला सेवा सोपवलेली असो, आम्हाला जबाबदारी सोपवलेली असो किंवा आम्हाला काही पण कामगिरी प्रभूपासून मिळालेली असो, जर आम्ही आज्ञाधारकपणाने त्या गोष्टी करतो तर देवाचं गौरव होतं. कदाचित आम्ही निर्जीव असो, आम्ही निरुपयोगी असो, आम्ही जगाच्या दृष्टीने अगदी नगण्य असो. आता गाढव याला काही किंमत आहे का? गाढवाला आपण गाढव म्हटल्याबरोबर समजतो की मूर्ख आहे आणि गाढवाला मूर्खतेचं प्रतीक आपण समजतो आणि गाढवाला कोणत्याही प्रकारचा मान पान नसतो. इतर जनावरं तर चांगल्या गोठ्यामध्ये बांधले जातात, इतर जनावरांना
दिवसभर चरल्यानंतर रात्री देखील व्यवस्थितपणे त्यांना चारा पाणी दिला जातो, त्यांची देखभाल केली केली जाते। पण गाढवांना तर असं काही मिळत नाही, कुठेही उकिरड्यावर कुठेही फिरायचं। आणि असं म्हटलेलं की अशा क्षुल्लक प्राण्याची प्रभू येशू ख्रिस्ताला गरज आहे, कारण येशूने ही आज्ञा केली की जा, जर तुम्हाला कोणी काही विचारलं तर प्रभूला याची गरज आहे, प्रभूला याची गरज आहे। म्हणजे या क्षुल्लक प्राण्याची, या नगण्य या प्राण्याची गरज आहे। आणि तो प्राणी प्रभूकडे आणला, प्रभू त्यावर स्वार झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव झालेलं। एका क्षुल्लक प्राण्याच्याद्वारे जर प्रभूचं गौरव होतं, तर प्रियानो आज आपण आपला स्वतःला प्रभूच्या चरणापाशी लीन करत असताना गाढव बनू, प्रभूचं वाहन बनू, प्रभूला आमच्यावरती स्वार होण्यासाठी त्याला विनंती करू। कारण असं म्हटलेलं आहे की जरी हा नगण्य प्राणी आहे, पण त्याच्याही बदल काही अशा दुसऱ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की जर अगदी ज्याच्यावर कोणी कधी बसलं नाही त्याच्यावर तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा, काय होतं, त्याची जर लात लागली तर आपण बेशुद्ध होऊ, पळून जाऊ। आणि कधी प्रयत्न केलाच तर फार मोठी शिक्षा आपल्याला बसते। या ठिकाणी हे गाढव प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणल्यामुळे ते प्रभूला समर्पित झालं, प्रभूला समर्पित झालं आणि प्रभूला अगदी आपल्यावरती स्वार होऊ दिलं। तत्पूर्वी आपल्याला वाचायला मिळतं की त्याला झाकून टाकण्यात आलेलं आहे, गाढव दिसू नये, याचा अर्थ त्याला देखील वस्त्र घातण्यात आले। आपल्याकडे पोळ्याच्या दिवशी त्या बैलांना झुले घालतात किंवा घोड्यांना सजवतात, परंतु या ठिकाणी गाढवाला वस्त्र परिधान म्हणजे त्याला त्याच्यावर टाकलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर विराजमान झालेलं आहे। म्हणजे ते इतकं समर्पित झालेलं होतं की जे काही करत आहात करा, मी गप्प राहील। ते ओरडलं नाही, अगदी शांत चित्ताने ते चालू लागलं, कारण असं म्हटलेलं आहे की त्या गर्दीमध्ये जर ह्याने आरडाओरड केला असता, त्याचा पहिला स्वभाव जर त्याने दाखवला असता तर गोंधळात गोंधळ होऊन गेला असता, पण असं काही घडलं नाही। म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडं आपण येत असताना जगाच्या दृष्टिकोनातून नगण्य असो, मूर्खपणाचे असो, पण प्रभूसाठी जर आपण समर्पित झालेलो आहोत, जर प्रभू आमच्यावरती विराजमान झालेला आहे, तर देवाचं गौरव होतं आणि आमची वृत्ती सगळी बदलून जाते। आणि म्हणून असं म्हटलंय की येशू ख्रिस्त या लहानशा क्षुल्लक प्राण्याची त्याला गरज होती। आणखीन एक त्याची आई सोबत आहे म्हणून त्याला एक आधार होता, त्या शिंगराला ती गाढवी देखील अगदी सोबत चाललेली आहे। म्हणून प्रियानो आज आपण स्वतःला जोपर्यंत झाकून टाकत नाहीत, कारण आपण प्रभूचं वाहन आहोत, प्रभू आमच्यावर विराजमान झालेला आहे, तर आपण स्वतःचा तो मानवी स्वभाव, दैहिक स्वभाव तो आम्ही झाकून टाकला पाहिजे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या आड, आणि तरच आमचा प्रभू त्याला उंच केलं जाईल। नाहीतर गाढवपणा त्याचा दिसला असता, तो झाकला गेलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला झाकलं पाहिजे, आमचे पाप दोष सगळे झाकले गेले पाहिजे आणि आमच्यावरती जो विराजमान आहे तोच दिसला पाहिजे। म्हणून असं म्हणतात की कधीकधी या झावळ्याच्या रविवारी गाढव लोकांसमोर प्रगट केलं जातं, येशू ख्रिस्ताला झाकून टाकलं जातं। आम्हाला गाढवाला त्याची गरज होती, त्याच्याद्वारे प्रभूचं गौरव झालेलं आहे, परंतु असं म्हटलं आहे की येशू ख्रिस्तामुळे त्या शिंगराचा देखील मान सन्मान झालेला आहे। जर तुम्ही आणि मी एक प्रभूच्या हातामध्ये लहानसं इन्स्ट्रुमेंट आपण बनता आणि प्रभू जर त्याचा उपयोग करतो, तर त्यामुळे आमचा देखील मान सन्मान प्रभू करतो। म्हणून आज आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट फार प्रामुख्याने समजून घ्यायची आहे, जे समर्पित झालेलं गाढव आहे ते आपलं शांत अगदी शांत राहतं, आपला पूर्वीचा स्वभाव तो मारून टाकतं। आणखीन त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे
की कोणत्याही शिंगरावर जर ओझं ठेवलं तर ते गप्प राहतं. येशू ख्रिस्त तो स्वार झाला या गाढवावर आणि गाढवावर ते ओझं लादल्यामुळे ते थांबलं. म्हणजे याचा अर्थ येशू ख्रिस्ताचं ओझं वाहण्यासाठी जर आपण समर्पित झालेलो आहोत, येशू ख्रिस्ताला आपल्यावरती विराजमान आपण होऊ देत आहोत, तर आपण स्तब्ध राहणार. पुष्कळदा असं म्हटलेलं आहे की रिकामी गाढवं काय करत राहतात, इकडून तिकडं सैरावैरा भटकतात, गाववर आरडाओरड करतात, लाथाळ्या करतात. आणि आपण म्हणतो की अरे मंडळांमध्ये हे काय चाललेलं आहे, ह्या लाथाळ्या काय आहे, हा गोंधळ काय आहे, हे रिकामे आहेत. कारण त्यांनी आपल्या प्रभूला आपला गुरु म्हणून मानलं नाही, आपल्या प्रभूला त्यांनी मसीहा म्हणून पत्करलेलं नाही, अजून येशू ख्रिस्त त्यांच्यावर विराजमान झालेलं नाही. ते मोकाट आहेत आणि म्हणून हे मोकाट सुटलेले ते बेफाम असतात, परंतु ख्रिस्तासाठी समर्पित झालेले, ज्यांच्यावर ख्रिस्त विराजमान झालेला आहे, ते गुपचूप प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालत राहतात. ही गोष्ट आपण ध्यानात घ्या आणि प्रभूला म्हणूया की प्रभू आतापर्यंत मी रिकामा आहे, प्रभू आतापर्यंत माझ्यावर कोणी स्वार झालेलं नाही, तू हो. जर प्रभू जर स्वार झाला नाही तर दुसरा स्वार होईल आणि दुसरा मग आमची स्थिती पहिल्यापेक्षा 7 पट वाईट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांच्यावर प्रभू विराजमान झालेला आहे प्रभूमुळे त्यांचाही मान होतो. कधी गाढवांसाठी पायघड्या टाकलेलं पाहिलं का आपण, कधी त्यांना सजवलेलं पाहिलं का, नाही. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तामुळे या संपूर्ण घटनेमध्ये याचा देखील मान झालेला आहे, तो पायघड्यावरून चाललेला आहे. क्षुल्लक प्राण्यामुळे जर येशू ख्रिस्ताचं गौरव होतं तर प्रियांनो तुम्ही आणि मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आपण स्वतःला मानूया, कारण आपण मानव प्राणी आहोत. जर प्रभूला त्या ठिकाणी त्या क्षुल्लक प्राण्याची गरज भासली तर आज प्रभूला गरज नाही का, प्रभूला सर्वांची गरज आहे. आणि प्रभू म्हणत आहे की मला तुझी गरज आहे आणि जो कोणी प्रभूकडे येईल प्रभू त्याचा उपयोग करून घेईल. आणि जो प्रभूकडे येईल प्रभूसाठी समर्पित होईल त्याच्याद्वारे प्रभूचं गौरव होणार आहे. आणि प्रभूचं गौरव तर होईल होईल, परंतु असं म्हटलं की प्रभूचा मान सन्मान तो माझा मान सन्मान होणार आहे. तिसरी महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आता या प्रसंगामध्ये, आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे, उत्सवासंबंधाने. पवित्र शास्त्रामध्ये आनंद आणि उत्सव करण्यासाठी कधी मना केली नाही. ज्यावेळेस अशा काही प्रसंग घडतात त्या प्रसंगाला पवित्र शास्त्राने दुजोरा दिलेला आहे की आम्ही आनंद केलाच पाहिजे, आम्ही जेवस्तव केलाच पाहिजे, आम्ही उत्सव आणि सण साजरा केलाच पाहिजे. म्हणून जुन्या करारामध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वारंवार लिहिलेलं आहे की वल्लांडण आहे तो सण म्हणून साजरा करा. आणि मग तो मांडपाचा सण असो किंवा कोणत्याही प्रकारचा पेंडीचा सण असो, ते सर्व सण आनंदाने आठवडाभर आम्हाला साजरे करायचे आहेत. उत्सव साजरा करणं, आनंद करणं हे ख्रिस्तीपणाचं लक्षण आहे. कारण स्वर्गीय देणगी जी आपल्याला मिळालेली आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्या देणगीमध्ये असं म्हटलं की दुसऱ्याच क्रमांकावर आनंद आहे. आणि तो आनंद प्रभूपासून स्वर्गीय आनंद आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून आपण गीत पण म्हणतो ना, तो किती आनंद हा अति भरपूर तो, हा अति भरपूर आनंद प्रभूने आम्हाला ह्या जगामध्ये साजरा करण्यासाठी आहे, तो व्यक्त करण्यासाठी आहे. आपण सर्व जर प्रभूच्या आनंदाने भरलेला आहोत तर तो आनंद आपल्या ओठांच्या द्वारे आमच्या कृतीच्या द्वारे बाहेर पडला पाहिजे. आणि तो समुदाय, लाखोंचा समुदाय मोठा जेवस्तव करत आहे आणि या उत्सवासाठी प्रभूने परवानगी दिलेली आहे. प्रभूने मना केलं नाही की आता तुम्ही उत्सव साजरा करा. प्रभू येशू ख्रिस्त जरी मरणासाठी आलेला आहे, याच आठवड्यामध्ये त्याला मरायचं आहे, परंतु प्रभू म्हणतो की तुम्ही जर मला मसीहा म्हणून पत्करत आहात
तर या मसीहाद्वारे तुम्हाला आनंद तारण मिळालेलं आहे आणि जर तुम्हाला तारण मिळालेलं आहे त्या तारणाचा आनंद तुम्ही व्यक्त करा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दुःखातही आनंद साजरा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि ह्या परवानगी मागे दोन कारणं दिलेली आहेत आणि ती दोन कारणं आपल्याला जखऱ्या 9:9 आपण ती भविष्यवाणी पूर्ण व्हावी हे कारण आहे. दुसरं कारण जे प्रभूने या ठिकाणी दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे की ह्या पुढाऱ्यांचं पित्त खवळलं जावं आणि त्यांनी मला याच दिवशी वलांडनाच्या दिवशीच मला मारावं आणि म्हणून प्रभूने ती परवानगी दिलेली आहे. येशू ख्रिस्त आम्हाला परवानगी देतो त्याचाही उद्देश आहे आणि त्या उद्देशामागं जे आहे की प्रभू या जगामध्ये आलेला आहे जगाचं पाप हरण करण्यासाठी आणि जगाचं पाप हरण करण्यासाठी त्याला मरावंच लागणार होतं आणि तेही अति क्रूर रीतीने त्या वधस्तंभावरचं मरण त्याला पत्करावं लागणार होतं. आज आपण या झावळ्याच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या मोठ्या जयोत्सवाने या मिरवणुकीमध्ये आपण एक दिवस हातामध्ये डहाळ्या घेऊन झावळ्या घेऊन आपण घोषणा करतो गाणे गातो आणि ऐकतो. परंतु असं म्हटलेलं आहे की आमचं उत्सव करणं आमचा आनंद करणं आमचा सण साजरा करणं यामागचा उद्देश शांती असावी आणि ही शांती म्हणजे आपसामधले नाही परंतु स्वर्गामध्ये शांती. आता रोमकराच्या पत्रामध्ये 5 पहिल्या वचनामध्ये आपण देवाबरोबर जर समेट झालेले आहोत तर ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर आम्हाला शांती आहे. स्वर्गामध्ये देवाबरोबर आम्हाला शांती आहे. जगामध्ये आज शांती समेट ह्या गोष्टी फार दुर्मिळ झालेल्या आहेत कारण पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करण्यात आलेला आहे. ज्यांच्याकडे तो आला त्या स्वकीयाने त्याचा नाकार केलेला आहे आणि त्याचा नाकार केल्यामुळे शांती प्रस्थापित होणं शक्य नव्हतं आणि म्हणून येशू ख्रिस्ताने येरुशलेमकडे पाहून विलाप केलेला आहे आणि ती शांती भंग पावल्यामुळे 70 ह्या संपूर्ण यहुदी प्रजेवर एवढं मोठं संकट आलं की 6,00,000 लोकांची कत्तल झाली. त्या येरुशलेमच्या रस्त्यावर रक्तच रक्त वाहत होतं. त्या मंदिराचं अगदी नेस्तनाभूत करण्यात आलं. प्रभूला ते दृश्य डोळ्यासमोर होतं. त्या मसीहाचा नाकार केल्यामुळे शांती निघून गेलेली आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर समेट केलेला आहे ज्यांनी ख्रिस्तामध्ये देवाबरोबर आपला समेट प्राप्त केलेला आहे त्यांना देवाबरोबर ख्रिस्ताद्वारे शांती प्राप्त झालेली आहे. म्हणून आजच्या दिवशी आम्ही देवाबरोबर समेट पावलेले कसे बनणार आहोत. आम्ही मसीहाला म्हणूया की हे मसीहा हे तारणाऱ्या तू माझं तारण कर. आज पश्चातापाची संधी आहे. आपण रडून पश्चाताप करून तारण प्राप्त करून घेण्याची ही प्रभूने आम्हाला संधी दिलेली आहे आणि ज्यांना हे तारण प्राप्त झालेलं आहे त्यांचा देवाबरोबर समेट झालेला आहे आणि जर देवाबरोबर आपला समेट झालेला आहे तर स्वर्गात आणि पृथ्वीवर आम्ही शांती पावलेले आहेत. म्हणून देवाप करो या झावळ्याच्या रविवारी या पाम संडेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर समेट झालेले देवाबरोबर ख्रिस्ताद्वारे शांती पावलेले आपण बनूया. देवाप करो आजच्या या वचनाच्याद्वारे तुम्हाला मोठा आशीर्वाद प्राप्त हो. देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. या पवित्र वचनाचा आम्ही सन्मान करूया व पवित्र वचन ऐकल्यानुसार आपण जीवन जगूया. या पवित्र वचनाला आपल्या जीवनात आत्मसात करण्यासाठी परमेश्वर आपली कृपा तुम्हाला आणि मला देखील पूर्व. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. या 2 आपण प्रार्थनेने प्रभूकडे मन लावूया. आज ऐकलेल्या वचनासाठी प्रभूचं सहाय्य मागू की प्रभू तो आम्हाला वाचलेल्या वचनानुसार जीवन जगायला शक्ती दे. सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा, तुझं वचन अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत आमच्याकडे आलेलं आहे. प्रभू तुझ्या वचनाचा आम्ही आदर करतो आणि या वचनानुसार जीवन जगावं यासाठी आम्ही तुझं
सहाय्य मागतो। प्रभु तुझा विजयाने प्रवेश यरुश्लेमेमध्ये झाला। शास्त्री आणि परुषी हे आपल्या विचाराने आपलं जीवन जगत होते, परंतु लोकसमुदाय फारच उत्साहाने आपल्या उद्धारकर्त्याचं स्वागत करीत होता। जर हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील। प्रभु हे जे तू बोललास ते यासाठी, कारण की ख्रिस्त प्राप्तीचा जो आनंद आहे तो लोकसमुदायाला मिळाला आणि त्यांनी तो आनंद साजरा करून तुझं स्वागत केलं। आज तुझं स्वागत आम्ही आमच्या मनामध्ये करतो आणि प्रतीकात्मक कृतीच्या द्वारे आजचा हा पाम संडे झावळ्याचा रविवार आम्ही साजरा करीत असताना मंडळीसोबत आम्हा सगळ्यांना आज नवा आशीर्वाद दिला, सुंदरसं पवित्र वचन दिलं, आभार मानतो। सप्ताहभरासाठी सहाय्य मागतो पित्या, सप्ताहभर तू आम्हाला सहाय्य कर। प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन। आपण आपल्या जागेवर उभं राहू। प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। प्रार्थनेनंतर आशीर्वादासाठी रेव्हरेंड डी एम पाटील पाळक साहेब आहेत, ते पुढे येऊन आशीर्वाद देतील। गीत गायन करू आणि आजची भक्ती समाप्त करू। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशी तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेताना नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडियू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळात तुझीच आहे। अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्यामध्येही असो। तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्याने मानला नाही, त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोपले। इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले। आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आमच्या एस एस चर्चमधील सर्व मंडळांबरोबर, विश्वासणाऱ्या लोकांबरोबर या पुढेही असो। सर्वांना सलाम।